अंबरनाथ मध्ये मनसेने रस्त्यांच्या मागणीसाठी उपोषण केलं। अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात हे एक दिवसीय उपोषण करण्यात आलं। पुढील काही दिवसात रस्त्याचं काम मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन पालिकेच्या माध्यमातून देण्यात आल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। शहरातील अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे, त्यामुळे मनसेने इतर रस्त्यांकडेही लक्ष द्यावं अशी अपेक्षा आता अंबरनाथकरांमधून व्यक्त केली जाते। अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात काही प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे। या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी अनेकदा केली होती। पालिकेला निवेदन देऊन काहीही होत नसल्याने सुरसे यांनी या भागातल्या नागरिकांना सोबत घेऊन रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुद्धा केली। तर काही दिवसांपूर्वी खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढत अंबरनाथ पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला, मात्र तरीही अंबरनाथ पालिका याकडे लक्ष देत नसल्यानं अखेर अविनाश सुरसे यांनी काल शिवगंगानगर परिसरात एक दिवसीय उपोषण केलं। संध्याकाळी अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। आता इथली परिस्थिती अशी आहे की जिथे लोक राहत नाही त्या ठिकाणी रस्ते सिमेंटचा रस्ता चांगला बनवून ठेवला आहे, आणि जिथे लोक राहत आहे आणि 9 ते 10 वर्षापासून त्या रस्त्याची मागणी करत आहे पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे। मग कधी अशी मनात शंका येते का बिल्डरांची बुकिंग वाढवण्यासाठीच फक्त ते रस्ते बनवून ठेवले का, आणि नागरिक केव्हाचे रस्त्याची मागणी करत आहे। लॉकडाऊनमध्ये आमच्या शिवगंगानगरवासियांनी 100% टॅक्स भरला आहे, मग का म्हणून त्यांनी खड्ड्याचे रस्ते स्वीकार करावे, का म्हणून त्यांनी त्रास स्वीकारावे करा। आणि काही कोणी जर बोलत असेल रस्त्याचं काम झालं आहे पास झालं आहे, तर माझा हाच प्रश्न आहे कधी करणार, लोक मेल्यावर करणार का ते दगड उडून लोकांच्या मुलांचे डोळे फुटतील तेव्हा करणार। लवकरात लवकर शासनाने केलं पाहिजे म्हणून हा उपोषणाचा मार्ग मला निवडावा लागला। अंबरनाथ शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब आहेत। लोक कोविडचा काळ आहे, 2-3 वर्षापासून नगरपालिका काय नागरिकांकडनं टॅक्स काय माफ करत नाही आहे किंवा कमी घेत नाही आहे। नागरिक वर्षानुवर्ष झाले टॅक्स भरत आहेत, तर त्यांना सोयीसुविधा का पालिका पुरवत नाही आहे? जर निदान प्राथमिक ज्या गरजा आहेत रस्ते गटर पाणी या जर पालिका जर नागरिकांना देत नसेल तर या नगरपालिका प्रशासनाचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं निषेध करतो। आज आम्ही या शिवगंगानगरमध्ये उपोषण केलेलं आहे। हे जर येत्या 10-15 दिवसात जर रस्ते जर नाही झाले तर आम्ही याच नागरिकांना घेऊन पालिके अंबरनाथ नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन नक्कीच करू। मनसेनं आजवर शिवगंगानगर परिसरात अनेकदा रस्त्यांसाठी आंदोलनं केली आहेत, मात्र सोबतच शहरातील इतर काही रस्त्यांची सुद्धा बिकट अवस्था असून त्यांच्यासाठी सुद्धा मनसेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यानंतर अंबरनाथकरांकडून व्यक्त होते। सुमित गवळी आणि समृद्धी कोल्हे, ABC News अंबरनाथ।